अरे निवडणूक जिंकण्यासाठी विजन असलं पाहिजे, तुमच्या समोर दूरदृष्टी असली पाहिजे, मी काय करणार हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला, मी काय करू शकतो हे सांगितलं पाहिजे तुम्ही। पाऊस आला तरी सगळे सहकारी माया संघ होते भिजले ओले झाले, पण तिथं मला प्रत्येक घरी नेलं। हे कार्यकर्ते ना पैसे देऊन नाही मिळत बाळांनो, हे कार्यकर्ते आरोप करून मिळत नाही असा निरोप द्या माझा। सहकारी आहे ना जीवापासून मिळतात, ते कधी मिळतात माहिती का, त्यांच्या संघ मित्र बनून राहिले। हे धर्मीची आम तुला जीवाचं रान करतो, मी फार सायमानी चाललोय, मी फार नम्रतेने राहिलोय। सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला, संतपीठ असेल या भागातला हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये माझे आरोप केले जातात। संतपीठावर जर मला डायरेक्टर व्हायचं असतं, मलाच माझं नाव लावायचं असतं, तर मी डायरेक्टर झालो असतो, माझ्याकडे अधिकार होते तेवढे, पण मी नाही झालो। संतपीठावर काम करणारी सांप्रदायातील लोक पाहिजे, तालमीत काम करणारी लोक पहिलवानच पाहिजे। पहिलवानचं नाद नाही करत तेवढंच सांगतो त्यांना, दादांचे मातोश्री आई त्यांचं निधन झालं। मला एक सांगा, आज दादाची आई जाऊन 5 दिवस झाले, शिंदे साहेब आपल्या घरी येत होते, दादांच्या मनात पण दादांचा एकच विचार झाला होता आपल्या जनतेचं काम करायचं। कुठला आमदार असं करण, कुठला आमदार विचार करण, आणि ही लोक नाव ठेवतात आपल्या आमदाराला, अरे यांच्या लायकी नाही दादा। चांगले मेकअप करून फिरतायत पण सांगत नाही, त्यांना लाज वाटते सांगायला, कसं सांगाव। हा शास्त्रीकर महेश लांडगे म्हणून माफ झाला। गरिबांचं तरी समजा 1-2 लाख असतील, यांचे 1-1 कोटी रुपये म्हणजे वर्षाच्या गाडीचे हप्ते निघतील एवढे पैसे त्यांचे माफ झालेत, तरी सुद्धा आरोप करतात, मी काहीच बोलत नाही। बाबा तुम्हाला काय वाजवायचं ते वाजवा, ज्या दिवशी माझा दौंडीवाला बाहेर पडेल ना त्या दिवशी तुम्हाला पळता भाई सोडू। अंजली गाथेचा बिल्डर कोण आहे, नाव सांगा जोरात। त्यांनी ज्या रोडचा एक्सेस घेऊन बिल्डिंग बांधली, म्हणजे कुठलाही प्लॅन पास करण्यासाठी त्याला रस्ता लागतो, आणि रस्ता असल्याशिवाय बिल्डिंग कम्प्लिशन किंवा पास होतच नाही, प्लॅन पासच होत नाही। ज्या रस्त्यावर त्यांनी बिल्डिंग पास केली तो रस्ता सुद्धा 2017 नंतर आपण केला, म्हणजे त्या रस्त्यावर यांनी पैसे कमावलेत, कमावलेत का नाही ते जाऊ द्या। आम्ही परवा दिवशी त्या सोसायटीमध्ये गेलो, त्या सोसायटीला पाण्याचं कनेक्शन सुद्धा आपणच दिलंय, त्यांना ड्रेनेजचं कनेक्शन सुद्धा आपणच दिलंय, खोटे नसे घेऊन ती सोसायटी बांधली, रस्ता आपण केलेला, तरी सुद्धा विचारतोय 10 वर्षात काय का आज सुद्धा चिखली गावात आकुर्डी रस्ता करायला तयार आहे आज सुद्धा। याच्यावर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची मीटिंग झालेली आहे, समोर बसलेल्या माझ्या दोन्ही नगरसेवक आपल्या, माग बसलेले सगळे माझे नगरसेवक आपले, हे सगळ्या लोकांची चर्चा झालेली आहे। पण आपलीच लोक जर जमीन देत नसतील, आपलीच लोक जर त्यांच्या अडचणी असतील, त्यांच्या काही समस्या असतील, तर मी बळजबरी करावं का त्यांच्यावर। मी भूमिपुत्रांना न्याय देणारा माणूस आहे, मी तर राहणारा आलेला प्रत्येक नागरिकाला न्याय देणारा माणूस आहे, त्याच्या समस्येत मार्ग काढणारा माणूस आहे। मग अशा पद्धतीमध्ये काम करताना कधी कमी जास्त होतं, कुणाचं मन दुखवलं जातं, ते मन दुखवायचं काम मी कधी करत नाही, त्यामुळं माझा स्वभाव कधी कधी मला याला अंगलट येतो, आणि त्याच्यामुळं हे विरोधक असे थोडेसे बहिरे आणि आंधळे होते। मला विश्वास देतो या ताळगाव चिखलीमध्ये या पवित्र भूमीमध्ये जी मान शर्मेने खाणी जाईल असं कधीच महेश लांडगे वागणार नाही, हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।